सर्वोच्च न्यायालयाने स्पीकर यांना नोटीस दिली असं म्हणणं योग्य होणार नाही. याला कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने त्यांना खुलासा विचारलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निर्देशानुसार त्यांनी आमदारांच्या अपात्रतेविषयी पूर्ण चौकशी करून चौकशी केली आहे का. कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाचं म्हणणं असं होतं की याच्यात ते वेळ लावित आहे आणि म्हणून त्यांना विशिष्ट मुदतीमध्ये निकाल देण्यास सांगा. त्याकरता सर्वोच्च न्यायालय कदाचित या संपूर्ण बाबतीमध्ये स्पीकर यांनी काय प्रगती केली आहे, स्पीकर यांनी चौकशी सुरू केली की नाही याची खातरजमा करून घेण्याकरता त्यांना यावरती काय म्हणायचं आहे हे देखील त्याचं म्हणणं मागितलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आल्यानंतरच पुढे बाबतीत सर्वोच्च न्यायालय या निर्णयाप्रती येऊ शकतं. मध्यंतरी विधानसभा अध्यक्षांनी असं सांगितलं होतं की हा निर्णय माझा आहे आणि यामध्ये कोर्ट देखील हस्तक्षेप करू शकत नाही, काय करणार नाही. स्पीकर यांच्या वक्तव्यावर मी कुठलाही कॉमेंट करणार नाही. पण हे अधिकार क्षेत्रात आहे की नाही असं आहे की सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय आहे. स्पीकर यांनी केलं असं वक्तव्य केलं असेल तर त्या बाबतीत ते स्पीकर सांगू शकतात. अर्थात या बाबतीत आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विचारणा केलेली आहे, त्या बाबतीत त्यांचा काय पवित्र आहे, ते कुठला स्टँड घेतात त्यावरतीच आपल्याला यावरती बोलता येईल. सर, प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल करून ज्या त्यांचं म्हणणं होतं त्यावरती स्पीकर यांना काय खुलासा द्यायचा आहे याची विचारणा सर्वोच्च न्यायालयाने आज स्पीकरांकडे केलेली आहे. 2 आठवड्याच्या आत त्यांना उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. याला कारण असं आहे की यापूर्वीच्या 11 मे 2023 सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश पारित केलेला आहे त्यात स्पीकर यांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विदिन रिझनेबल टाईममध्ये घ्यावा, कारण चौकशी करून घ्यावा असं सूचित केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे यामध्ये यांनी चौकशी सुरू केली किंवा कसे पुरावे काय आहेत याबद्दलची खातरजमा करून घेण्याकरता कदाचित सर्वोच्च न्यायालयाने स्पीकर यांना विचारणा केली असावी. यावरती स्पीकर आपली भूमिका यावरती काय घेतात हे बघणं देखील उत्सुकतेचं ठरेल.